अपूर्वा मी खूप चुकीचं वागले तुझ्याशी, खूप मोठी चूक झाली माझ्या, आणि ती चूक न कळत घडली असं नाही म्हणणार. ते बाळ जर खरंच माझं असत तरी तुझ्याशी असं वागणं चुकीचं होत. मला माहिती आहे तू मला माफ नाही करणार आणि माफी मागून उपयोग पण नाही. खूप मोठी गोष्ट केलीस तू माझ्या, तू तुझं बाळ मला दिलंस. कुठली आई असा त्याग करेल? तुझं मोठं मन मी नाही ओळखू शकले. मी खूप मोठी चूक केली. मला माहिती आहे आता माफी मागून हे सगळं बोलून काही उपयोग नाहीये. मला माझ्या वागण्याचा खरंच खूप पश्चाताप होतो. पण तरी पण तुला भेटायला आली, हे सांगायला आली की हे बघ जे काही घडलंय त्याची शिक्षा तू घरच्यांना नको देऊस प्लीज. खास करून शशांक दादा आणि तुझ्या बाळाला, त्यांना आज सगळ्यात जास्त तुझी गरज आहे. प्लीज अपूर्व, प्लीज घरी परत जा. सगळे तुझी खूप वाट बघताय. सगळ्यात पहिली गोष्ट, मी तुझ्यावर चिडले नाहीये. अजिबात तू चुकले नाहीये सुमे, त्यावेळेस तुझ्या जागी तू बरोबरच होतीस. तू नाही रागवलीस ना माझ्या, तू माफ केलंस ना मला. तुला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही ना. चिडलेच नाहीये मी तुझ्यावर. खरंच थँक्यू. तुला माहितीये तुझ्या समोर येऊन उभं राहण्याची सुद्धा हिंमत नव्हती माझी. तुझ्या समोर कसं येऊ काय बोलू मला काही कळत नव्हतं. पण तू सगळं विसरून माफ केलंस मला. जाऊ दे ना सुमे, नको तो विषय नको. परत जे झालं ते झालं. पण मी तुला खात्री देते, तू घरी परत आलीस ना की घरातला कुठलाही व्यक्ती कधी पण तुझ्याशी असं कधीच वागणार नाही. पक्का.